आत्ता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नेक्स्ट जनरेशनसुद्धा आता पुन्हा पवार कुटुंबातली तुमच्या नंतर आणखीन एक युगेंद्र रिंगणात उतरतील आणि बारामतीतून उतरतील अशा प्रकारची चर्चा आहे त्या तथ्य आहे आता लोकसभेला तर त्याने सुप्रियताईंचा प्रचार केलेला आहे ओपनली ओपनली चर्चा केलेला आहे त्याच्याचबरोबर राजकीय भूमिका आता तो घेत आहे आणि उद्या जाऊन युगेंद्र असेल आता एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे चिरंजीवसुद्धा राजकारणामध्ये आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काकीसुद्धा राजकारणामध्ये आहे त्यामुळे कोणाला राजकारणात यायचं आहे नाही यायचा हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे राजकारण असा एक मुद्दा आहे की त्याची चर्चा खूप होते उद्या डॉक्टराचा मुलगा डॉक्टर झाला तर ती चर्चा होत नाही व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक झाला तर त्याची चर्चा होत नाही पण राजकारण थोडंसं ओपन एंडेड असल्यामुळे त्या ती जास्त चर्चा होते शेवटी युगेंद्रला उद्या जाऊन काय करायचं आहे तो त्याचा व्यक्तिगत विषय आहे पण ती भूमिका घेत असताना तो जर विचाराच्या बाजूला राहत असेल विचाराच्या बाजूली लढत असेल तर ते स्वागत करण्यासारखं आहे असं मला वाटतं